So let's start our next topic. Topic number exercise चालू आहे आपली. Exercise 3.2 चालू आहे. मतलब question number पहिला आपण बघितला होता. आता आपण बघणार आहोत question number दुसरा. बाबा question number पहिले मध्ये काय सांगितलं होतं आपल्याला? तर पहिल्या गोष्टीने काय सांगितलं होतं? Find the Cartesian product. बरोबर? म्हणजे काय सांगितलं बघा x आणि y सांगितलं होतं. फाइंड द पोलर कोऑर्डिनेट्स बरोबर फाइंड करायचे पोलर कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे तुम्हाला फरक कळला पाहिजे ना कार्टेशियन कोऑर्डिनेट्स काय आणि पोलर कोऑर्डिनेट्स परत सांगतो मी परत लक्ष द्यायचे व्यवस्थित पाहायचं ना पोलर कोऑर्डिनेट जर म्हटलं काय म्हणतात पोलर कोऑर्डिनेट्स पोलर कोऑर्डिनेट्स जर म्हटलं तर काय फाइंड द पोलर कोऑर्डिनेट्स पोलर कोऑर्डिनेट्स म्हणजे काय आर कॉमा थीटा आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट्स म्हटलं काय होईल कार्टेशियन म्हणजे काय असते कार्टेशियन म्हटलं तर एक्स आणि वाय आता दिलेलं काय नाही करायचं काय फाइंड द पोलार पोलार कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे म्हणजे आपल्याला आर आणि थीटा फाइंड करायचे काय फाइंड करायचे आर आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट्स दिलेले आहे म्हणजे आपल्याला काय दिलेलं नाही एक्स आणि वाय दिलेलं आहे बरोबर सोपं सोपं एकदम चला मग आता स्टार्ट करूया आपण सॉल्व करणं ठीक आहे सगळ्यात दिसते ना लाईट गेलेली आहे सकाळपासून थोडं काल वारावरून सुटलं होतं त्यामुळे लाईट नसेल सगळ्यांना दिसतंय व्यवस्थित हो दिसतंय चला तर स्टार्ट करूया मग आपण बघा काय काय सोल्यूशन काय की जीवन जीवन काय दिलेलं आपलं जीवन दिलेलं आहे फाईल तर पोलार कार्टेशियन दिलेले मी सरळ सरळ एक्स इज इक्वल्स टू आपण घेऊ शकतो रूट टू आणि वाय रूट दिले आपल्याला रूट टू दोन दिलेले आहे ठीक आहे लेट पोलर कोऑर्डिनेट्स बी आर आणि थीटा ठीक आहे लेट पोलर कोऑर्डिनेट्स बी आय आर कॉमा पोलर कोऑर्डिनेट्स काय आपलं बी आर कॉमा थीटा म्हणजे आर आणि थीटा हे आपले पोलर कोऑर्डिनेट्स दिलेले आता पोलर कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे आपल्याला दिलेलं काय आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट दिलेले पोलर कोऑर्डिनेट रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मी जर आर स्क्वेअर घेतलं दोघा स्क्वेअर केलं रूट साईड तर आर स्क्वेअर काय रूट मध्ये निघून जाईल म्हणजे काय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ओके आता मला सांगा आर स्क्वेअर इज इक्वल्स टू एक्स किती एक्स बरोबर रूट टू महाग रूट टू चा होल स्क्वेअर प्लस वाय किती बरोबर रूट टू परत रूट टू चा होल स्क्वेअर बरोबर म्हणजेच आर स्क्वेअर इज इक्वल्स टू रूट टू चा स्क्वेअर जर रूट झाला कॅन्सल झाला रूट टू प्लस परत या दुसरा हा स्क्वेअर काय झाला कॅन्सल टू प्लस टू इज फोर सो आर स्क्वेअर इज इक्वल्स टू फोर मग आर स्क्वेअर इज इक्वल्स टू फोर याचा स्क्वेअर रूट काय झाला काय होईल आर इज इक्वल्स टू टू आहे फॉर्म्युला आहे आपल्याजवळ टॅन टॅन ठीक आहे मग टॅन थीटा फॉर्म्युला मग टॅनचा फॉर्म्युला ज्या अगोदर टॅन थीटा काय असते साइन अँड कॉस असते मग आता साइन अँड कॉस सगळ्यात पहिले माहिती झालं तर साइन अँड कॉस म्हणतोय सगळ्यात पहिले देअरफोर साइन थीटा साईन थीटा इज इक्वल काय त्यांचा बरोबर सांग काय असतो वाय अपॉन काय असतो वाय अपॉन मग वाय अपॉन आर आहे तर वायचे व्हॅल्यू किती इथं रूट टू मग कुठ कुठ तुम्ही इथं वायचे व्हॅल्यू रूट टू अपॉन आर ची व्हॅल्यू किती कळली आपण आरची व्हॅल्यू थ्री टू मग कुठ कुठ दोन टू उत्तर काय आपलं पाच याच्या खाली टू आहे मग याला असं लिहू शकतो रूट टू अपॉन या टू लिहू शकतो रूट टू इंटू रूट टू बरोबर असं लिहितो या एक रूट संघ हा वर्ग आहे तर कॅन्सल म्हणजेच साईन थीटा बरोबर साईन थीटा इज इक्वल टू इथे किती वेळा वन अपॉन आहे कोण आहे रूट कोण आहे रूट टू साईनची व्हॅल्यू आता सेम कंडिशन मी घेतो कॉस थीटा कॉस थीटा काय असतो आपला एक्स बाय आर घेतो एक्स बाय आर सांगा एक्स ची व्हॅल्यू किती रूट टू आहे रूट करा रूट टू अपॉन आर आर किती इथं सेम टू सेम हा टूच फक्त टू सेम इथं असं करणार रूट टू अपॉन रूट टू इंटू रूट टू परत एक रूट संघ हा वरचा कॅन्सल म्हणजे कॉस थीटा किती आला आपला
cos theta आपका 1 upon root 1 upon root 1 sin theta 1 upon root 2 cos theta 1 upon root 2 मान लो मैं करना tan theta is equals to tan क्या बोलो tan theta sin theta upon cos theta ठीक है sin theta value कितनी 1 by root 2 upon cos theta का है 1 by root 2 and root 2 and 1 1 that is cancel काय उत्तर काय आलं होतं 1 मग सांगा tan theta ची व्हॅल्यू 1 केव्हा येईल ज्यावेळेस tan pi by 4 असेल त्यावेळेस म्हणजे देखो theta इज का भेटला आपण pi by 4 पा हे सोपं होतं एकदम इजी पा इथे भेटला आपल्याला r इथे भेटला आपल्याला theta म्हणजे r ची व्हॅल्यू भेटली आणि theta ची पण व्हॅल्यू भेटलेली आहे म्हणजे आपण लिहू शकतो काय हियर पोलर कोऑर्डिनेट्स इज 2 कॉमा पाय बाय 4 काय द पोलर कोऑर्डिनेट्स ऑफ द गिवन पॉइंट आर तुम्ही शिकवत आहे मी द पोलर कोऑर्डिनेट्स ऑफ द गिवन पॉइंट्स आर काय आर आर किती आपला 2 2 कॉमा पाय बाय 4 2 कॉमा पाय बाय 4 तुमचा आलं आंसर ते सोपे पावर क्वेश्चन नंबर 2 मधला एकदम इजी इजी होतं सगळं दिसते ना व्यवस्थित काही अडचण नाही ना ओके चला मग आता दुसरा क्वेश्चन आपण सॉल्व करू यातला दुसरं सॉल्व करूया आपण काय पावर दुसरं दुसरं काय समजून सांगते व्यवस्थित दुसरा आहे पा आपल्याजवळ दूसरा है 0.1/2 0.1/2 है तो याला 0.1/2 ला सकता पहले गिवन का घेणार x ची वैल्यू तो 0 देणार y ची किती घेणार तो 1/2 घेणार लेट द पोलर कोऑर्डिनेट्स बी r कॉमा थीटा r का घेणार x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर r स्क्वेअर किती घेणार आपण याला स्क्वेअर घेतला तर x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर r स्क्वेअर सगळ्यात पहिले x स्क्वेअर स्क्वेअर काय 0 चा स्क्वेअर आणि ते 1/2 चा स्क्वेअर बरोबर हा 0 चा स्क्वेअर किती 0 आणि 1/2 चा स्क्वेअर किती 1/2 बरोबर मग r स्क्वेअर म्हणजे काय 1/4 सो r ची व्हॅल्यू किती भेटणार मग r ची व्हॅल्यू सांगा बरं तर r ची व्हॅल्यू भेटणार आपल्याला 1/2 बरोबर आता r ची व्हॅल्यू किती सेम टू सेम काय करणार आपण cos आणि sin घेणार सगळ्यात पहिले r काय बरोबर sin थीटा y आपण r y ची व्हॅल्यू किती बरोबर 1/2 1/2 मग टॅन काय बोलतो साईन थीटा आपण कॉस थीटा साईन थीटा बोलतो साईन भेटला आपल्याला 1 आणि आपण कॉस थीटा बोलतो 0 1 आपण 0 म्हटलं तर उत्तर काय आहे इन्फिनिटी असते काय असते इन्फिनिटी मग आता टॅन थीटाची व्हॅल्यू इन्फिनिटी का होईल ज्यावेळेस टॅन पाय बाय 2 असेल त्यावेळेस म्हणजे तिथं काय भेटलं मग टॅन पाय बाय 2 तिथं भेटलं पाय बाय 2 मग पोलर कोऑर्डिनेट्स ऑफ द गिवन पॉइंट्स हा काय भेटलं आपल्याला हा भेटलं 1/2 हा भेटलं पाय बाय चेक करून घ्या व्यवस्थित 1/2 आणि पाय बाय 2 कळलं व्यवस्थित सगळ्यांना सगळ्यांनी व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे ठीक आहे व्यवस्थित लिहून घेऊन थोडं दिसत नाही का थोडं प्रॉब्लेम आहे का दिसायला एक मिनिट मी चेक करतो ठीक आहे चला आता तिसरं सॉल्व करूया सेम टू सेम तिसरं असंच आहे आता तिसऱ्या घटकामध्ये काय सांगितलेलं आहे बाबर 1/2 दिलेलं आहे ओके थीटा काय आहे ना ओके ओके हे लिहून घेतलं सगळ्यांनी ओके चला पुढे जाऊया चला पहा तिसऱ्या घटकाच्या अंकावर तिसऱ्या घटकाचे पहा 1, -√3 घेतलेले काय दिले -√3 मग सगळ्यात पहिले गिवन काय देणार एक्स ची व्हॅल्यू 1 आणि वाय ची काय देणार -√3 पोलार कोऑर्डिनेट्स बी आर कॉमा थीटा आर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आर स्क्वेअर इक्वल टू काय आर स्क्वेअर मग आर स्क्वेअर इक्वल टू सगळ्यात पहिले 1 चा स्क्वेअर 1
इथे किती मायनस रूट थ्रीचा स्क्वेअर म्हणून तर काय तुम्हाला वन म्हणजे काय फक्त थ्री मायनसचा स्क्वेअर असतो पॉझिटिव्ह आहे रूट थ्रीचा सांग स्क्वेअर झाला कॅन्सल हा थ्री उत्तर काय आलं थ्री प्लस वन इज फोर सो आर इज इक्वल टू इथे कळला स्क्वेअर रूट किती आला उत्तर टू आलं बघा आलं टू चला बघूया आता घ्या साईन दिले वाय अपॉन वाय अपॉन आर वाय किती करू वाय मायनस रूट थ्री अपॉन आर किती आर घटला बरोबर टू म्हणजे सेंटर काय घटला मायनस रूट थ्री बाय टू भेटला ओके आता कॉस फाइंड करू कॉस काय एक्स बाय आर सांगा एक्स बाय आर एक्स किती बरोबर वन हा वन अपॉन आर किती टू हा वन बाय टू म्हणजे कॉस बरोबर वन बाय टू आता टॅन चा फाइंड करायचा मग टॅन काय असतो साईन अपॉन कॉस साईन काय सांगा साईन काय बरोबर मायनस रूट थ्री बाय टू अपॉन कॉस किती वन बाय टू याला बरोबर करून घेऊ हा मायनस रूट थ्री बाय टू मल्टिप्लिकेशन मध्ये हा टू कुठे वरती टू बाय वन येतात असे बरोबर टू टू विल गेट कॅन्सल राहिला बरोबर काय इथे फक्त बरोबर मायनस रूट थ्री मग सांगा बरं आता टॅनची व्हॅल्यू रूट थ्री केव्हा येईल टॅनची व्हॅल्यू किती बरोबर टॅनची व्हॅल्यू झालं मायनस रूट थ्री मायनस व्हॅल्यू नसते बरोबर मायनस टॅन पाय बाय थ्री म्हणजे पाय बाय थ्री ची व्हॅल्यू किती रूट थ्री पण मायनस टॅन पाय बाय थ्री चालते का आपल्याला पाय बाय थ्री नाही याला मी कसं लिहितो पा याला मी बरोबर लिहितो याला काय लिहितो पा टॅन थीटा इक्वल्स टू टॅन आता हा टॅन पाय बाय थ्री निगेटिव्ह आहे निगेटिव्ह आहे तर मग कुठे जाणार फोर्ट कळून मग मी सांगितलं होतं साईन त्या टेबल काढला होता टेबल मध्ये मायनस किंवा घ्यायची प्लस किंवा घ्यायची बरं ना इथे घेणार मी टू पाय मायनस पाय बाय थ्री काय बरोबर टॅन थीटा इज इक्वल्स काय करा क्रॉस मल्टिप्लिकेशन टू थ्री झा सिक्स मला सिक्स पाय मायनस पाय अपॉन थ्री मग सिक्स पाय मधून एक पाय घ्या किती झाले फाईव्ह पाय बाय थ्री देअर फोर तिथं काय झालं मग फाईव्ह पाय बाय थ्री ओके म्हणजेच पोलार कॉर्डिनेट्स ऑफ द गिवन पॉइंट आर आर किती तुमचा आर आला तुमचा टू आणि आला फाईव्ह पाय बाय थ्री तुमचा आलेला अँगल एकदम सोपं सोपं चालू आहे काही अडचण नाही आहे सगळ्यांना चला मग आता चौथं गणित सॉल्व्ह करू आपण पा चौथं गणित का एकदम सोपं आहे चौथं गणित हा पा चौथ्या गणितामध्ये थ्री बाय टू कॉमा थ्री रूट थ्री बाय टू बस कधी नाही बघ काही दिलेलं नाही एकदम सोपं सोपं आहे सांगा एक्सच्या किती भेटा आपण सगळे जण थ्री बाय बरोबर बाय टू किती आहे थ्री रूट थ्री बाय टू ओके हे सेम तुमचं सांगा हा स्क्वेअर काय तुमचा हा थ्री बाय टू हा काय तुमचा हा होतो ते तुमचा थ्री रूट थ्री बाय टू तर काय तुमचं तीन थ्री नऊ आणि हा वेगळे चार प्लस रूट थ्रीचा स्क्वेअर नोंद घ्या रूट नोंद घ्या तीन आणि तीनचा स्क्वेअर नोंद मग सत्तावीस भागीला दोन स्क्वेअर एक चार आता दोघांचा बेस सेम नोंद एकच येतो वरती घातला किती बेस होतो सत्तावीस आणि नऊ किती लागले छत्तीस आणि नऊ चौक छत्तीस झालं चार म्हणजे आर स्क्वेअर किती झाला तुमचा टू आलो बरोबर आता घेऊ आपण साईन दिला साईन काय वाय अपॉन आर वाय अपॉन आर म्हणजे काय यूज करायचं थ्री रूट थ्री बाय टू बरोबर आणि याला अपॉन मध्ये घेऊन घ्या थ्री रूट थ्री अपॉन टू अपॉन आर आर किती आहे बघा आर आहे आपला टू आर आहे आपला टू मग टू वरती गेला टू समजून टू काय झाला कॅन्सल पा टूच्या खाली कोण असतो वन मग हे वरती गेलं काय बाबा थ्री रूट थ्री बाय टू इंटू टू बाय वन सॉरी वन बाय टू इंटू वन बाय टू इंटू वन बाय इंटू टू किती इंटू बाबा थ्री रूट थ्री आणि टू इंटू टू काय म्हणजे आपलं सरळ सरळ फोर ओके सेम कंडिशन इथे घेऊ कॉस्ट काय म्हणजे पहा कॉस्ट काय एक्स बाय आर एक्स काय आपलं थ्री बाय टू इथे घेऊ तुम्ही थ्री बाय टू अपॉन आर आर किती आहे बघू अपॉन टू आहे अपॉन टू म्हणजे किती उतरून जाईल थ्री इंटू टू इज थ्री बाय फोर पहा तुमचा कॉस्ट थ्री बाय फोर आता पहा प्लॅन करायचा आहे साईन टॅन किती प्लॅन करायचा आहे मग टॅन किती काय सांगा बरं थोडं फास्ट होतं नाही पण समजून नाही काय अर्थ नाही साईन किती साईन किती आहे बघू थ्री रूट थ्री अपॉन फोर इंटू काय मी याला कॉस्ट काय थ्री बाय फोर कॉस्ट काय फोर बाय थ्री हा फोर बाय थ्री
पुढे तुम्हाला बोलणे आहे सर, ते सगळं ठीक आहे सर. दुसरं किती आलं मग? रूट थ्री आलं. काय आलं उत्तर? रूट थ्री. मग सांगा बरं आता रूट थ्री केव्हा होईल? ज्यावेळेस टॅन पाय बाय थ्री असेल म्हणजे सहज समजून तिथं किती आलं? किती आला तुमचा? फाय बाय थ्री. सांगा आर किती आला तुमचा? आर बाय टू. आणि किती आला तुमचा? किती? फाय बाय थ्री. याप्रमाणे तुमचा आन्सर किती सोपं माहिती होतं? एकदम इझी इझी गणते आहेत, काहीच जास्त मोठं गणतं नाही आहे. याप्रमाणे तुमचा क्वेश्चन नंबर 2 पण संपलेला आहे. ठीक आहे, चला भेटूया उद्या क्वेश्चन नंबर, पुढच्या लेक्चरमध्ये क्वेश्चन नंबर 3 घेऊन. ठीक आहे.